मोठी बातमी, राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश. मनोज रंगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहेत. तर आत्तापर्यंत शिंदे समितीला राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या असून जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आलेले आहेत. याबाबत मुख्य सचिव यांच्याकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा 20 जानेवारीपर्यंत मार्गी लावा, अन्यथा मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. यासाठी आता अवघ्या 2 दिवसांचा कालावधी उरलेला आहे, त्यामुळे मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव सुरू आहे. अशात आता राज्यात सापडलेल्या 54 लाख नोंदी कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र तात्काळ वाटप करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. मुख्य सचिव यांच्याकडून या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे सरकार आता ॲक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान यावर मनोज जरंगे यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. या आदेशाची अंमलबजावणी होणार का? आतापर्यंत खूप आदेश झाले, आम्हाला 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र दिले पाहिजे असे आदेश काढून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर बघावं लागेल. मात्र प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आधी दिले तर त्याबाबत पाहू असं जरंगे म्हणाले. नुसता आदेश काढून 4-2 लोकांना वाटलेलं आम्हाला मान्य नाही, आता मराठा फसणार नाही. वेळप्रसंगी माझं सरकारने जीव घेतला तरी मी तयार आहे. विशेष बाब करण्याचा सरकारला अधिकार आहे. मागील 2 महिन्यात तुम्ही काही केलं नाही ही तुमची चूक आहे. विशेष बाब करून 20 जानेवारीच्या आधी करा. गाव पातळीवर तुमची यंत्रणा आहे. आज 18 तारीख आहे, अर्ज भरून घ्यावेत. गावागावात तलाठी ग्रामसेवक आहेत. उद्या 54 लाख लोकांना प्रमाण वाटप करा आणि प्रमाणपत्र वाटप केल्याचा तो डाटा आम्हाला द्या. 54 लाख नोंदी मिळाल्या म्हणतात, पण ते कोणत्याच मराठ्याला माहीत नाही आहे. तर आम्ही मुंबईला जाणारच. आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार, नाही मिळालं तरी मुंबईला जाणार. मिळाल्यावर गुलाल टाकायला जाऊ, असंही जरांगे पाटील म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.